काल सुषमाताई जेव्हा ह्या काही गोष्टी बोलत होत्या, मी तिथे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण मी बाजूला दुसऱ्या ऑफिसमध्ये असताना मला त्या काय बोलल्या ते कळलं नाही. रात्री जेव्हा ह्या तुमच्या बातम्या लागल्या त्याच्यावरनं जेव्हा एक स्पष्टीकरण तुम्हाला पुन्हा सांगते की सुषमाताईवर ज्यावेळी सत्ताधारातल्या मंत्र्यांनी त्यांना अपशब्द बोलले, टार्गेट केलं, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्व म्हणजे मी असेल, आमच्या नेत्या सुप्रियाताई असेल, या सुषमाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेलं तुम्ही बघितलं. आम्ही खंबीरपणे उभं राहिलो आणि आम्हाला माननीय आमचे नेते आशितदादा यांच्याच मार्गदर्शनाखाली यांनीच सांगितलं, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो. मुळामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की विरोधी पक्ष नेते. आता ते विरोधी पक्ष नेते कोण, तर मला खात्री आहे की ते अजितदादा नसून, जर का अजितदादा हे व्यक्तिमत्व असं आहे की महाराष्ट्रातील माता भगिनी असू द्या, त्यांच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी ते उभे राहतात. सुप्रियाताईंना जेव्हा अब्दुल सत्तार बोलले होते त्यावेळेला न बोलता करून दाखवणारे माननीय अजितदादा असे खमखे भाऊ आहेत. त्यामुळे सुषमाताईंना मी सकाळी मी बोलताना बोलले, परंतु त्याच्यानंतर त्यांचा मला फोन आला की मी अजितदादांचं नावच घेतलं नाही. आणि ज्यावेळी दुसरा संदर्भ की विरोधी पक्षातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात तो विषय काढला नाही, तर त्यावेळी कोणतंही अधिवेशन नव्हतं, त्यांच्याच पक्षातील वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हे अंबादास भाऊ दानवे आहेत. मला वाटतं हे त्यांच्याबद्दलच होतं, हे अजितदादांबद्दल नव्हतं. आता हे त्यांनी माननीय शरद पवार साहेबांना का सांगितलं, तर महाविकास आघाडीचेच कुटुंब आधार म्हणून मोठे साहेब आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावना जे काही त्यांना त्रास झाला किंवा जे काही त्यांना सहन झालं नाही सत्ताधारी पक्षातनं, तर त्यांनी त्यांची ती खंत त्या वडीलधारी माणसांना म्हणजे माननीय मोठ्या साहेबांना बोलून दाखवली. पण मग आता बरोबर आहे, जर ही त्या सुषमा अंधारे काही अजितदादांबद्दल असं बोलले आहे सगळीकडे जर असं समजलं असेल, तर प्रत्येक जण त्यांना सांगणार ना, जरी महाविकास आघाडी असली आम्ही एका विचाराने जरी चालत असलो तरी त्यांनी जी खंत बोलून दाखवली ती खंत चुकीची आहे. अजितदादांबद्दल अजितदादा तसं नेतृत्वच नाहीये. कुठल्याही माता भगिनींना अडचण आली तर अजितदादा खमके भाऊ म्हणून उभे राहणारे आहेत. त्याच्यामुळे ती रिॲक्ट म्हणजे ज्या काही मिटकरी भाऊ बोललेले ती त्यांची रिॲक्शन आहे. म्हणून मी सांगितलं की मला तरी सुषमा अंधारेंनी सांगितलेलं आहे की मी अजितदादांचं नाव घेतलेलं नाहीये. जर त्यांनी नाव घेतलं नसेल तर आम्ही त्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि जर तुमच्या म्हणण्यानुसार जर ते नाव असेल तर अजितदादा तसे नाहीत. अजितदादांच्या अधिवेशनात बोलण्याच्या वेळेला अधिवेशन होईला तर पाहिजे, ते अधिवेशन नव्हतं तर विषय काढणार कुठून. आणि आम्ही राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे घटक म्हणून त्यांच्या सोबत होतो. एक वेळ शिवसेनेचे नंतर बोलले असतील. मी सध्या राष्ट्रवादीची महिला कार्यकर्ती म्हणून सुषमाताईंच्या वेळी प्रथम बोलण्याची भूमिका मी घेतलेली आहे. ही भूमिका कुणी घ्यायला लावतात आम्हाला, आमचे नेतेच आम्हाला घ्यायला लावतात ना. त्यामुळे त्या खमतामध्ये आणि अजितदादांचा संबंध लावू नये असं सुषमाताईंनी सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही त्यांना विचारू शकता परत की ते अजितदादाच होते का नव्हते.